गोरेगाव येथेही आव्हाडांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचा यलगार, छायाचित्राला जुडे मारून व्यक्त केला संताप, तहसीलदारांना दिले निवेदन. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फाडले. याच्या निषेधार्थ शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुका भाजपा व भाजपा अनुसूचित जाती मोर्चा वतीने भाजपा तालुका कार्यालय परिसरात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष विश्वजीत डोंगरे यांनी केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदार तळ्याजवळ मनुस्मृती दहन आंदोलन करतेवेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले मनुस्मृतीचे पोस्टर फाडले होते. याविरोधात भाजपतर्फे आक्रमक भूमिका घेत गुरुवारपासून संपूर्ण जिल्ह्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन केले जात आहे. या अनुषंगाने गोरेगाव येथील भाजपा कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्ते एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध केला व घोषणाबाजीद्वारे आव्हाडांच्या पोस्टरवर जोडे चपलाने मारून निषेध नोंदविला. या आंदोलनात अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विश्वजीत डोंगरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, भाजपा तालुका अध्यक्ष संजय बारेवार, पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मण भगत, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष पुष्पराज जनबंधू, पंचायत समिती सदस्य रामेश्वर महारवाडे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर, तालुका उपाध्यक्ष नितीन कटरे, महामंत्री सतीश रहांगडोले, राजेंद्र शहारे, किशोर मेश्राम, दुर्योधन नंदेश्वर, दीपक बोपचे, माणिक भगत, ब्रिजलाल पारधी, सरपंच सोनाली साखरे, केसरीचंद मेश्राम, सागर कटरे, तेजस्वी टेकाम, सलीम खा पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, बाबासाहेब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. भरत खासले, एबी न्यूज मराठी, गोंदिया.